माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितलाय. राजनाथ सिंग यांनी आपल्याला फोन केला होता आणि ते फोनवरून अस्सलाम वालेकुम असं म्हणाले. त्यावेळी आपण त्यांच्यावर भडकलो आणि त्यांना जय श्रीराम असं उत्तर दिलं असंही उद्धव ठाकरे या माजी आमदारांच्या बैठकीत म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजनाथ सिंग यांनी आपल्याला फोन केला तेव्हा राजनाथ सिंग यांनी हे उद्गार काढल्याचा दावाही उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. त्या फोननंतर आपण संतापलो आणि त्यांना जय श्रीराम असं उत्तर दिलं असंही माजी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी आज माजी आमदारांच्या बैठकीत हा एक महत्त्वाचा किस्सा सांगितला तो म्हणजे राजनाथ सिंग यांनी फोनवरून आपल्याला अस्सलाम वालेकुम असं म्हटलं आणि ते ऐकताच आपण त्यांच्यावर भडकलो आणि उत्तरादाखल आपण जय श्रीराम म्हणालो असा एक किस्सा उद्धव ठाकरे यांनी या माजी आमदारांच्या बैठकीत सांगितला. राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांनी राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आणि त्यामध्ये फोन उचलताच पलीकडून राजनाथ सिंग यांनी अस्सलाम वालेकुम असं म्हणताच क्षणी आपण भडकलो आणि त्यांना उत्तरादाखल जय श्रीराम म्हणालो असा हा एक किस्सा उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलेला आहे. माजी आमदारांची बैठक आज बोलावण्यात आली होती उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि त्या बैठकीमध्ये माजी आमदारांना तयारीला लागा, संघर्षासाठी तयार रहा असं सांगतानाच एक किस्सा त्यांनी सांगितला. राष्ट्रपती निवडणुकीसाठी राजनाथ सिंग यांनी फोन केल्याचा हा किस्सा आहे आणि तो फोन करतानाच राजनाथ सिंग यांनी आपल्याला अस्सलाम वालेकुम असं म्हटलं आणि त्यावर आपण उत्तरादाखल जय श्रीराम असं उत्तर दिलं असा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितलेला आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, माजी आमदारांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हा एक किस्सा, महत्त्वाचा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला तो म्हणजे राजनाथ सिंग यांनी आपल्याला अस्सलाम वालेकुम म्हटलं असा दावा त्यांनी केलेला आहे. काय अधिक माहिती आहे याबाबत? आमदारांची बैठक 1 वाजता बोलवण्यात आली होती. हे माजी आमदारांची बैठक बोलवली होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी. या बैठकीमध्ये त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीविषयी तर चर्चा केलीच, त्याचबरोबर या बैठकीमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीसाठी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं. परंतु यावेळी त्यांनी सांगितलं की देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मला या संदर्भात फोन केला होता, परंतु त्यांनी फोनवर बोलताना जे वाक्य वापरलं ते अस वालेकुम सलाम म्हणून जे वाक्य वापरलं ते खास करून त्यांना खिजवण्यासाठी वापरलं गेलं असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे मी त्यांना खडसावलं की तुम्ही असं बोलू जाऊ नका म्हणून. त्यानंतर त्यांनी जय श्रीराम असा उल्लेख केला आणि त्यानंतर बोलणं सुरू झालं असं त्यांनी हा किस्सा जो आहे तो या बैठकीत सांगितला गेला. त्यामुळे एकंदरीतच जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामध्ये असलेली चर्चा जी आहे, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर कुठंतरी मुस्लिमांना चुचकारण्याची भूमिका ही शिवसेनेने केली की काय, आणि त्यामुळेच अशा प्रकारचा जो मुस्लिम समाजामध्ये वापरला जाणारा जो शब्द आहे तोच वापरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खिजवण्याचा प्रयत्न राजनाथ सिंग यांच्याकडून झालेला दिसून येतो. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. राजनाथ सिंग यांनी खिजवल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला, मात्र याच बैठकीत एनडीएच्या उमेदवाराला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24